त्यामुळे ह्या वर्षीचे आमचे दहीहंडीचे सगळे उत्सव आम्ही रद्द करून मुंबई ठाण्यामध्ये ह्या उत्सवासाठी येणारा 1 कोटी रुपयाचा अंदाजे जो निधी आहे तो आम्ही औषधासाठी खर्च करतोय ह्या औषध। नमस्कार, आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। शिवसेना विधायक प्रताप सरनाइक ने इस कोरोना महामारी के समय में सबसे पहले शहरवासियों के मदद के लिए हाथ बढ़ाया। पहले सस्ते दामों में किसानों के खेती से शहरवासियों को सस्ते दामों में सब्जी उपलब्ध कराई, उसके बाद जहां शाखा वहां भोजन का प्रबंध किया, फिर जहां शाखा वहां रक्तदान शिविर का आयोजन भी किया गया। इस आयोजन के बाद जहां शाखा वहां अर्सेनिक 30 टैबलेट्स का भी उपलब्ध प्रताप सरनाइक द्वारा किया गया, उसके बाद जहां शाखा वहां दवाखाना भी बनाया गया। और अब हर साल की तरह दहीहंडी पर होने वाले खर्च न करते हुए शहरवासियों के लिए मेडिसिन और सुरक्षा किट का इंतज़ाम प्रताप सरनाइक ने करने का बीड़ा उठाया। दिवसेंदिवस मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढताय। पूर्वी 10-12 रुग्ण असलेले ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आता रोजच्या रोज 100 वर पेशंट यायला लागले। मृत्यूचा दर सुद्धा वाढत चाललेला आहे। कोरोना पेशंट दुप्पट होण्याचा दर हा 12 दिवसांनी डबल व्हायला लागला आहे, म्हणजे ही फार महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्याने शहराच्या दृष्टीने भयानक घटना आहे। त्यामुळे ह्यावर्षीचे आमचे दहीहंडीचे सगळे उत्सव आम्ही रद्द करून मुंबई ठाण्यामध्ये ह्या उत्सवासाठी येणारा 1 कोटी रुपयाचा अंदाजे जो निधी आहे तो आम्ही औषधासाठी खर्च करतोय। ह्या औषधामध्ये आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, सॅनिटायझर आणि त्याचबरोबर मास्क आणि त्याचबरोबर खोकल्याचे औषधं, कफ सिरप, मल्टी विटॅमिन हे सगळे औषधं आम्ही लोकांना मोफत देतोय। मोठमोठे हॉस्पिटल बंद पडलेले आहेत, कारण कोरोना पेशंट त्या ठिकाणी फक्त आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। अशा लोकांना शिवसेनेच्या शाखामधून हा औषधं देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न ह्या माध्यमातून आम्ही करतो आहे।